मराठी चित्रपट व्यावसायिकांची प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने 9 नोव्हेंबर 2020 या दिवशी 54व्या वर्षात पदार्पण केले आहे। हा खास दिवस अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये संस्थेच्या सभासदांना दिवाळी विशेष काही उपयुक्त गोष्टी असलेले किट भेट स्वरूपात देण्यात आले। यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, लोककलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट्स आणि क्र्यू मेंबर्स यांचा समावेश होता। या सर्व सभासद कलावंतांची दिवाळी मंगलमय आणि ओजस्वी करण्यासाठी ओज आयुर्वेद, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या दिवाळी किटमध्ये आयुर्वेदिक सोप, अभ्यंग तेल, आयुर्वेदिक उठणे, आकर्षक पणत्यांचा सेट आणि मसाले यांचा समावेश होता। यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ओज आयुर्वेदचे श्री मनोज तारी आणि अभिनेते जयेश सांगवी या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 54वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने हा विशेष कार्यक्रम याविषयी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पुण्यातील तमाम कलावंतांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो। आज ओज आयुर्वेद यांच्या वतीने आपल्या पुण्यातील कलावंतांसाठी एक दिवाळी भेट हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे। ही कल्पना आमचे मित्र अमोल भगत आणि सोनाली कुलकर्णी जे आपल्या पुण्याच्याच आहेत त्यांनी खास आवर्जून सांगितलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रात कलावंतांसाठी काहीतरी केलं पाहिजे आता दिवाळीच्या काळात, तर आपण पुण्यातून सुरुवात करू। गेले 8 महिने आपण पाहतोय की संपूर्ण चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी सर्व बंद होती। मागील 2-3 दिवसापूर्वी चित्रपटगृह, नाट्यगृह चालू झाली, परंतु अजूनही कलावंतांची परिस्थिती सुधारलेली नाही। सर्वप्रथम 14 मार्चला आपल्या थिएटर्स बंद झाले आणि आत्ता जरी चालू झाले तर लगेच तिथे काहीच होणार नाही आहे। कुठलाही प्रोड्युसर्स फिल्म रिलीज करू शकत नाही किंवा थिएटर ओनर्सला फिल्म लावणं परवडत नाही आहे। 50% ऑक्युपन्सीमध्ये एखाद्या लोककला किंवा नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर लावणं शक्य नाही आहे। यामुळे अजूनही कलावंतांचे हालापेष्टा चालूच आहेत। आमचा प्रयत्न आहे, आम्ही जवळजवळ 125 मराठी कलावंतांच्या संघटना महाराष्ट्रातील मी गेले 6 महिन्यात एक केल्या, जवळजवळ 8.5 लाख कलावंतांना आपण एक केलं। चित्रपटसृष्टीतील कलावंत असतील, लोककलावंत असतील, नाट्यसृष्टीमध्ये काम करणारे कलावंत असतील, अशा सर्व कलावंतांना एकत्र घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत कलावंतांची नोंद व्हावी आणि कलावंतांसाठी काहीतरी भक्कम योजना शासनाने राबवावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। हे करत असताना शासनसुद्धा अतिशय पॉझिटिव्हली आपल्याला मदत करत आहे। लवकरच म्हणजे आता सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कलावंतांची नोंद चालू झालेली आहे। आमची एकच मागणी की आम्हाला बाकी काही नाही होत, निदान आम्ही मराठी कलावंत आहोत याचं एक शासनाने आम्हाला ऐकावं द्यावं शासनाचं, आणि एक आरोग्य विमा हा शासनाने काढला पाहिजे कलावंतांचा। ही प्रामुख्याने मागणी घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री पवारसाहेब, अजितदादा, सर्वच मिनिस्टरला भेटलो आणि अतिशय पॉझिटिव्हली त्यांनी काम चालू केलेले आहे। नोंदणी कलावंतांची चालू केलेली आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। परंतु या कलावंतांना 8 महिने झाले, आता पुढं काय? बरेच कलावंत या कलाक्षेत्रातून बाहेर पडत वेगवेगळ्या व्यवसायाला लागलेले आहेत। बाकी व्यवसायांचं सुद्धा आपण पाहतोय परिस्थिती चांगली नाही आहे, परंतु अशा वेळेस आपल्यातूनच गेलेली एखादी मुलगी जी आजचा एकदम मराठी चित्रपटसृष्टीच्या 1 पोझिशनला असताना ती आपल्या पुण्यातील छोट्या छोट्या कलावंतांना विसरली नाही, सिनियर्स कलावंतांना विसरली नाहीत। आज अमोलजी खास आम्ही सिनियर्स लोकांना जास्त बोलवलं, बरेच जण येऊ शकले नाहीत त्यांनाही आम्ही घरपोच ते आपलं किट देणार आहे। आज आपल्या माध्यमातून एक दिवाळीची भेट, एक छोटी कवाईना भेट आपण तिथपर्यंत पोहोचवतोय आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात दिवाळी व्हावी ही अमोल भगत आणि सोनाली यांची इच्छा अमोलजींच्या माध्यमातून आज पुरी होती। त्याबद्दल ओज आयुर्वेदचे मी सर्व कलावंतांच्या वतीने आभार मानतो। 11 तारखेला पुण्यातील झाल्यानंतर मुंबईमधील कलावंतांसाठी सुद्धा भेटीचं वाटप होणार आहे। अशा प्रकारे त्यांनी असंच चित्रपट महामंडळाच्या बरोबर करावं। परत एकदा आपल्याला आगामी येणाऱ्या दिवाळीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आपलं आरोग्य अतिशय चांगलं असावं, आपण कुठेही मानसिकदृष्ट्या खचू नका,
चित्रपट महामंडळ सर्व कलाकार जरी आपल्याबरोबर इथे आता नसतील तर ते आपल्या नेहमीच पाठीशी आहेत आणि ओज आयुर्वेद सारख्या ज्या प्रॉडक्ट कंपन्या आहेत त्या सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपण कधीच खचून जाऊ नका, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा. आज एक सुंदर योग जुळून आला आहे. आज चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन आहे आणि जेव्हा चांगलं काम करायचं असेल तेव्हा चांगले सुंदर योग जुळून येतात असं आज हे झालेलं आहे. खरं तर बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की आपल्या क्षेत्रातील कलाकारांसाठी, बॅकस्टेज कलाकारांसाठी, ज्येष्ठ कलावंतांसाठी या कोविडच्या काळात काहीतरी करावं. खरं तर त्यांना मला असं वाटते कधीतरी आर्थिक मदतीपेक्षा वेळ घालवणे, भेटणे हे खूप गरजेचं असतं सणासुदींच्या वेळेला खास करून. म्हणून या दिवाळीच्या निमित्ताने त्यांना भेटून छोटीशी भेटवस्तू ओज आयुर्वेद यांच्यातर्फे त्यांना द्यावी अशी इच्छा होती आणि ती इच्छा भैयांच्या मुळे ती पूर्ण झाली. कारण मी एरवी फोन केला असता तर मी फक्त 10-15 लोकांपर्यंत पोहोचू शकले असते, पण त्यांच्यामुळे आज 100-150 कलावंत जे खरं तर इतके दिवस घरीच होते आज पहिल्यांदा बाहेर पडले. एक छोटेखानी कार्यक्रम झाला, काहीतरी पुन्हा एकदा आयुष्य नॉर्मल च्या मार्गावर निघालं आहे असं वाटतं आहे. आनंद होतो आहे की या निमित्ताने सगळ्यांना भेटू शकले आणि ओज आयुर्वेद ज्यांनी सामाजिक बांधिलकी जपून काहीतरी आयुष्यात पुढे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी करावं अशी संकल्पना जी योजली आहे त्याचा मी एक भाग आहे. म्हणून मला एक खूप आनंद आणि अभिमान वाटतो आणि अशा निमित्ताने ही दिवाळी कलाकारांसाठी उत्तम आरोग्याची जाओ हीच मनापासून शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बेसिकली ओज आयुर्वेद ह्या कंपनीचा जन्म जो झाला तो पण एक सामाजिक जाणीवेतूनच झाला. मी मनोज तारी गेली 20 वर्ष सुहाना ब्रँडचं काम पाहतो, प्रवीण मसालेमध्ये आहे. बेसिकली सौंदर्य प्रसाधनांची आणि आयुर्वेदिक साबणांची कंपनी होती. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. ओज आयुर्वेदतर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच आपण कार्यक्रम यापुढे करत राहू हे पण तुम्हाला आम्ही आमच्या कंपनीच्या वतीने ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना सुरक्षित जाओ, आनंदाची जाओ आणि पुन्हा एकदा नव चैतन्याची जाओ. नाही, निश्चितच सामाजिक भान ठेवून जेव्हा कलावंत मंडळी किंवा कोणीही मोठी मंडळी काम करत असतात त्यावेळी त्यांच्या एकंदर विचार करण्याच्या प्रक्रियेचं आपल्याला आकलन होत असतं. भैयाजींविषयी काय बोलायचं, भैयाजींचं कार्य गेले कित्येक वर्ष सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे तेव्हा जे आज म्हणाले की तुम्ही याल का, तर मी म्हटलं लगेच येईन, काही प्रॉब्लेम नाही. असंच अनेक आणखी एक उपक्रम आम्ही लवकरच घेतोय. करोनामुळे खरोखर परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे. अशा वेळी खचून जायचं काहीच काम नाही आहे, पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. आज जेव्हा असे काही उपक्रम होतात त्यावेळी आपण हेच लक्षात ठेवायचं की पुढची दिवाळी अजून सुंदर असेल. कारण खूप चांगली लोक समाजात आहेत, खूप चांगलं काम घडणार आहे, कोणीही घाबरून गांगरून जायची गरज नाही आहे. आणि मराठी चित्रपट मंडळ किती चांगलं काम करतंय आणि किती लेवलला काम करतंय मला असं वाटतं की 25-30 लोकांना, 200 लोकांना जमवणं आपल्याला अवघड असतं. तिथं जवळजवळ 12-13 लाख लोकांना एकत्र करायचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणजे भैयाजी तुम्हाला हॅट्स ऑफ त्याच्यासाठी. आपण सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि भैयाजी तुम्ही असेच उपक्रम करत राहता, आम्ही तुमच्याबरोबर असू. थँक्यू व्हेरी मच. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय खजिनदार श्री संजय ठुबे, चित्रपट महामंडळाचे तक्रार निवारण समिती सदस्य श्री अनिल गुंजाळ, श्री जितेंद्र वाईकर, श्री युवराज शहा आणि अनेक मनोरंजन सृष्टीतील कलावंत मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं मुखपत्र चित्र शारदा याच्या दिवाळी अंकाचं अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. अशा प्रकारे संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही भेट सर्व सभासदांना देऊन एक छोटी मदत आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM News आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.